आप्पा मी आता दमलो, मला नाही जायचं पुढं, राहिलंय बघ, नाही चालायचं पुढं. गाणं ऐकायचं का तुला? कोणतं? ते पेरणीच. बर, तुझ्या करता गाणं म्हणतोय, नीट आहे. तुफान गड्या मोडू दे रखरट, मन गटात हाय तुह्या हाती वाणी बळर. उठू दे तुफान गड्या मोडू दे रखरट, मन गटात हाय तुह्या हाती वाणी बळर. भिंगरीच पाय तुह मोर मोर चाल र. तुही बांधर मूठ, तुही बांधर मूठ, तुही बांधर मूठ, तुही बांधर. काय झालं, उठलात का? माझा फोन कुठे ग? तो मोबाईल राहू द्या, एक तर रात्री उशिरा घरी आलात. जरा आज जाऊन झोपा बरं. नाही तू काय कर, गिझर चालू कर, मी आवरतो, हॉस्पिटलला जातो. अहो पण नाही अग, तू उशीर होईल मला, नाश्ता कर लवकर. राज्यात आज नव्या लॉकडाऊन नियमांची घोषणा. सुमन माझा फोन दे ग. आणि शरद पवार यांच्यात काल तासभर चर्चा झाले. मुख्यमंत्री पुणे मुंबईत कठोर लॉकडाऊन करण्याच्या मताचे आजारांनी मात्र शिथिलतेचा सल्ला दिला. सर्वच कोविड योद्ध्यांना आता 50 लाखांच्या विम्याचं कवच असेल. होमगार्ड, अंगणवाडी. सुमन माझा फोन सायलेंटवर कोणी टाकला? हो, एक तर तुम्ही रात्री घरी उशीर आले, तुमची झोप व्हावी म्हणून मी मोबाईल सायलेंट केला. सुमन आता झोप महत्वाची आहे का? महाराष्ट्रात सोमवारपासून पेट्रोल डिझेल महागणार आहे. हॅलो, बोला. हॅलो, डॉक्टर पाटील बोलतात का? हा बोला, कोण बोलताय? सर, तुमच्याकडे व्हेंटिलेटर बेड आहे का? वय किती वडिलांचं तुमच्या? सर, वय 60 वर्ष. एक मिनिट. हा बोला, वय किती म्हणाल? 60 वर्ष. बरं, सगळीकडे फोन करून झाले पण कुठेच बेड नाहीये. सर प्लीज नाही म्हणू नका. त्यांची पर्सनल हिस्ट्री काही आहे का? शुगरचा त्रास आहे सर. बरं बरं. आणि तुम्हाला व्हेंटिलेटर बेड लागेल म्हणून कोणी सांगितलंय का? त्यांना धाप लागते ना सर. ऐका, मी एक 5 मिनिटांमध्ये ना हॉस्पिटलमधून तुम्हाला फोन करायला होतो. बेड जर अवेलेबल असेल तर तुम्हाला लगेच हॉस्पिटलमधून फोन येऊन जाईल. ठीक आहे? ठीक आहे सर, प्लीज सांगा मला. हो या, हो या. हा, घाबरू नका, घाबरू नका. ठीक आहे? येस येस. सुमन, सुमन माझं टिफिन तयार झालाय का? थांबा जरा, भाजी झालीये, 2 पोळ्या टाकले की झालं. सुमन, मी कॅन्टीन मध्ये जेवतो यार, जाऊ दे सर. अहो नाही, उशीर होतोय मला. हॅलो डॉक्टर माधव, बोला. सर, 2 नंबर पेशंट. काय झालंय? पेटी डिस्प्लेस आहे. बरं, सॅच्युरेशन किती राहत आहे? 88% आहे. ओके. नाही, तुम्ही काय करा, आयसीयू मध्ये शिफ्ट करा, एन आय व्ही वर घ्या. ओके सर. ओके. आणि डिस्चार्ज किती तास प्लॅन? मला वाटत नाही आज कोणी डिस्चार्ज होईल. बरं बरं बरं. ओके ठीक आहे. आणि मामाला ऑक्सिजन बघायला लावा ना, सिलेंडर किती राहिलेले आहेत. ठीक आहे. मेडिकलवाले विचारलं? विचारलं. रेमडेसिवीर आलेत का? ऑर्डर दिले सर, आज मिळायला. अलोट झालेले आहेत म्हणावं. हो हो हो, चालेल. माझं सर तुम्हाला यायला किती वेळ? मला फोन करा. हो, मी पोहोचतोय, मी पोहोचतोय, डोंट वरी.
आणि औषी एक मिनिट औषी क्लिअर करून गेले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रसन्ना सर. एक कालचे शिंदे पेशंट. ओके काका बरे आहेत का कालच्या पेक्षा? मास्क लावायचा, ऑक्सिजन चालू ठेवायचा. थांबा जरा, श्वास घ्या. गुड ठीक आहे, स्टेबल आहे. ओके ठीक आहे. प्रसन्न व्हायटल्स? व्हायटल्स आर स्टेबल सर, आउटफिट इज नॉर्मल. ओके 6 मिनिट वॉक टेस्ट केली? यस सर. ओके जनरल शिफ्ट करूया. ओके हां ओके. चला माधव लिस्ट त्याचं काय आहे? सॅच्युरेशन किती राहत आहे सर? 95 वर आहे. ओके गुड. एफ आय ओ 2 85 ठेवलाय. थोडं कमी करूया आपण. हां 70 वर घेऊया. ओके सर ठीक आहे फाईन. पीक पास आहे आर 20 आहे. ओके ठीक आहे, 2 डेज मध्ये बघूया. हॅलो. हा हॅलो अप्पा. अरे काय झालं? कुठे होता तुम्ही? किती वेळ झाला फोन लावतोय? काय नाही, गावात गेलो होतो. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय गावात जात जाऊ नका म्हणून? एकतर वातावरण खराब आहे. काय म्हणते आई? कसल्या गोळ्या? काय नाही रे, कणकण आली होती. आपा ताप आला होता का? थोडा आला होता. तुम्ही ऐकत नाहीये तो. हे पण मी आत्ता, तुम्ही आत्ताच्या आत्ता टेस्ट करून घ्या बरं. आप्पा मी आत्ता सुहासला फोन करतोय, त्याचं हॉस्पिटल जवळ आहे, तुम्ही जाऊन टेस्ट करून घ्या बरं. सॅच्युरेशन सर मेंटेन्ड आहे पण डिस्ट्रेस वाटतंय. काय करा, आयसीयूत घ्या. हां अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. येस चला डॉक्टर. हां डॉक्टर पाटील. हां बोला. मी विकी. मास्क मास्क प्लीज. सॉरी सर. सकाळी फोन केला होता मी सर. ओके ओके सर, माझ्या बाबांना काही होऊ देऊ नका सर प्लीज. डोंट वरी, आम्ही प्रयत्न करू. येस येस. ओ दादा जरा बाजूला सरकन. विकी नको काळजी करू, होतील काका आपले बरे व्यवस्थित. समीर बेटा ऐको, पेशंट खाली घेऊन आलो. विकी काकांना बेड मिळालाय, नशीब आहे आपलं. नमस्कार सर. हां बोला. माने पेशंट. बरं बरं बसा. रे रिपोर्ट्स. येस येस येस. जस्ट एक्झामिन केलं मी त्यांना. कसे आहेत सर आता? त्यांचं सॅच्युरेशन लेवल तरी चांगली आहे, आय मीन ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल चांगली आहे त्यांची. पण त्यांना आय थिंक डायबिटीसची हिस्ट्री आहे ना? हो सर. सो काही रिस्क फॅक्टर्स असतात डायबिटीजमुळे, पण डोंट वरी. हां काही आपण टेस्ट वगैरे करून घेऊया. आणि सर पैशांची अजिबात काळजी करू नका, हवे तितके पैसे देईन मी. तुम्ही काय करा, रिसेप्शनला जा, सगळ्या फॉर्मॅलिटीज करून घ्या. ओके बरं तर होतील ना सर? सर प्रयत्न 100% करूया. सर प्लीज बरं करा माझ्या बाबा. येस 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 प्लीज. थँक्यू सर. येस धन्यवाद. हा सुहास. कुमार पेशंटला पाणी येत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे चेक कर जरा.
अहो मी शंतनू सरांच्या कानावर घातलं त्यांनी काही लक्ष दिलं नाही. तुम्ही सरांच्या कानावर घालता? नाही बाबा मी तर नाही. सिस्टर डॉक्टर माधव कुठे? आणि रिपोर्ट आज घेऊन या. चला चल चल. सर रिपोर्ट. मग काय प्रॉब्लेम काय? काही नाही सर, वॉर्डचं पाणी गेले. काल एका पेशंटकडून प्रत्येक तासाच नळ चालू लागला. अरे मग एखादा टँकर तरी मागवायचं ना. मी चौकशी केली पण तो फार उशीर रात्री येईल असं म्हणतोय. ते पण त्याला जमलं. तोपर्यंत काय करायचं? सर मला तर असं वाटतंय की तो मुद्दामच असा करतोय. सर त्याच्या भावाला आपल्याकडे बेड अवेलेबल झाला होता साधारण 15 दिवसापूर्वी. पण त्याचा काय संबंध इथे? तर मी बघून घेतो. आणि सर ही माने पेशंटच्या रिपोर्टची फाईल. सर इमर्जन्सी सर. अरे ते कालचेच ना माने पेशंट. हो सर मी सकाळी सॅच्युरेशन चेक केलं होतं. ओके होते. डायबिटीस घेणार सिरोसिस बसला असेल. एबीसी केलं नाही सर. मी लगेच पाठवून देतो. हॅलो हॅलो आई. हा बोल ना बाळा. अगं अगं नाही नाही इमर्जन्सी मध्ये होतो थोडासा म्हणून नाही उचलत. आई अप्पांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह. अरे बापरे आता कसं करायचं रे? अगं अगं नाही घाबरू नका तुम्ही. हे बघ तुम्ही ऐकलं का माझं? तुम्ही बाहेर गेलात असता. आता काय करणार आप्पा ऐकतच नाही त्याची बात. ठीक आहे तुला काही त्रास होतोय का? मला काही नाही होत रे. मला फक्त आप्पांचीच जास्त काळजी वाटते. मी सुहासशी बोललोय. सुहास घेईल आप्पांची काळजी सगळी. हा आणि तो अपडेट देत राहील. काय बरं वाटतंय? घाबरू नका. हाय गणेश. बाबांचे रिपोर्ट पाहिलेस? आप्पांचे रिपोर्ट पाहिले आहेत आता. तुला क्लिनिकली कसे वाटत आहेत? क्लिनिकली आता स्टेबल आहे. आलं तेव्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होत. बरं बरं नाऊ स्टेबल. पण आज मी त्यांच्या प्लॅन करतोय. ऐक ना तुला ज्या टेस्ट वाढतायत ना त्या सगळ्या टेस्ट करून घेशील. आणि ऐक 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 त्यांची 2 वर्षापूर्वी एंजिओप्लास्टी झालेली आहे. त्यांना क्लोपिटाग्रील इकोस्प्रिन आणि टेलिमा चालू आहे. बरं झालं सांगितलंस. अरे सुहास खरं सांगू तू आहेस ना तर मला खरंच टेन्शन नाही आहे. बाबांची काही काळजी करू नको. मी घेतोय काळजी साठी. थँक्यू. आणि ऐक काही वाटलंस तर मला कळवशील. ऐक ना बाबाला का हो आलाय. थांब तुला दाखवते. पण त्याला त्रास नाही द्यायचा. हा ठीक आहे. बाबा
अहो काय का काय झालं जेवण आहे मीठ नाही चव नाही एकदम बेचव असं फालतू जेवण येतं का पेशंटला हॉस्पिटलचं जेवण आणि भट्ट्याचं जेवण मध्ये काहीतरी फरक असेल ना फरक काय फरक तरी असलं द्यायचं हे बघा हॉस्पिटलचं जेवण हे पेशंटच्या डायटनुसार बनवलं जातं आणि ते चांगलंच असतं तुम्ही काय झालं काय प्रॉब्लेम हे जेवणाचं सोडा हा कचरा बघा असं असतं का हॉस्पिटल हो हे पण शक्यतो असे काही प्रॉब्लेम येत नाही पण शितोळी मावशी कुठे सर सर त्या मावशींचा मुलगा पण आजारी आहे त्यांनी सकाळीच फोन करून कळवलं होतं की त्या नाही येऊ शकणार आज सकाळी शितोळी काय करा काहीतरी सोय करून घ्या किंवा दुसरा मावशी सर राहू देते मी करून घेते काय बोल शंतनू पेशंटला कॅज्युअल्टीत घ्या पटकन घ्या लवकर नातेवाईकांनी बाहेर थांबा नातेवाईकांनी बाहेर थांबा मावशी तुम्ही पण प्लीज बाहेर थांबा नातेवाईकांनी नाही नाही दोनच बेड पाहिजे होते अच्छा नाही येत बरोबर प्लीज ट्राय करा आणि काही झालं तर प्लीज मला इमिजिएट सांगा हां सर तुमचं पेशंट आणि मावशी तुमचं पेशंट खरं तर दोन्ही पेशंट फार सिरियस आहेत आणि खरंच अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे बेड एकही शिल्लक नाही इथे तुमच्या ओळखीनं कुठं होतंय का बघा ना डॉक्टर मिनिट द्याल ना आता सरांनी त्यासाठीच फोन लावलेला आहे ते पण ट्राय करतात बेड मिळवा म्हणून हां करते सर सर स्टारमध्ये एक बेड मिळतोय आपल्याला गुड थांब स्टारमध्ये अवेलेबल आहे बेड चालेल अगं भैया तो दवाखाना वय तो उतरलंय महाग आहे जण आम्हा गरीबाला कसं परवडायचं व स्टार हॉस्पिटल ना हो हो आमच्यासाठी ठेवा मग आम्ही जातो तिथे ठीक आहे ठीक आहे मला स्टार मध्ये सांगा पेशंट येतोय मग कन्फर्म कन्फर्म करा ठीक आहे थँक्यू मावशी आपण तुमच्याही पेशंट साठी बेड मिळावा म्हणून प्रयत्न करतोय कळलं का नका टेन्शन घेऊ एक एक मिनिट हॅलो हा ओके गुड मावशी गव्हर्नमेंट मध्ये बेड मिळेल चालेल 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 सर हे ऐक ना हा बुक करून घे येस 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 लगेच पाठवतोय माझं तुम्ही यांच्यासाठी अँब्युलन्सची सोय करता हो सर लय उपकार झाले सर तुमचे अहो पैशाचं काय घेऊन बसलाय तुम्ही पहिलं पेशंट शिफ्ट करून घ्या लय उपकार झाले अहो सर मी घेणार नाही माझ्या देवाला दक्षिणा म्हणून राहू द्यावं सर तुमच्यासाठीच थांबलो होतो सर रेमडेसिवीर आणलाय 40,000 काही करा पण माझ्या बाबांना वाचा सर तुम्हाला कोणी सांगितलंय आणायला सर याने कोरोना बरा होतो ना व्हॉट्सअप वर पाहिलेलं व्हॉट्सअप अरे 40,000 का इंजेक्शन व्हॉट्सअप पे पड केले क्या तो व्हॉट्सअप पे पड के पिताजी को अच्छा करना ना फिर प्रसन्न क्या सर अरे हे पहा तुम्ही असल्या गोष्टी काय करतो कोणी सांगितलं तुम्हाला आणायलंय आणि हे पहा आम्ही ऑलरेडी सगळे गव्हर्नमेंट प्रोटोकॉल फॉलो करतोय आय थिंक ऑलरेडी इंजेक्शन चालू केलंय और ये इंजेक्शन 40,000 का गवर्नमेंट से सिर्फ 1200 रुपए को मिलता क्या हाँ पाटील सर हाँ माझं बोला ऑक्सिजनचा स्टॉक 3-4 तास पुढे एवढाच राहिलाय सर हो ना अचानक 3 पेशंटची ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढली हो त्याच्यामुळे शॉर्टेज येणार आहे सर आठला येणार होती माझं गाडी हो मी फोन केला त्याला 10 येतो म्हणाला होता आता 10 परत फोन केला 12 येतो म्हणाला 12 पण आला नाही हो मी परत फोन केला तो म्हणाला सकाळी येईन किंवा जमलं तर येईन नाही येईन असं असं त्याचं चालू होतं त्यामुळे निश्चित काही सांगता येत नाही आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावी लागेल सर बर ठीक आहे माझं मी काय करतो मी 1-2 ठिकाणी विचारून पाहतो हो नाही तर खूप प्रॉब्लेम होईल नाही ओटू मिळेल ना बघू ट्राय करू
ठीक आहे, तुम्ही काय करा त्या ह्याला घेऊन जा, सेंटरला घेऊन जा ना एकदा, तिथे मिळते का बघू एकदा. हो बर ठीक आहे मॅडम, करतो मी ट्राय करतो. नका टेन्शन घेऊ. ओके सर, ओके. पाटील सर, मी आलो इथे ऑक्सिजन प्लांटवर, पण इथे सिलेंडर अवेलेबल नाही आहेत सर. नाही नाही, ट्राय करा तुम्ही माधव. तर मी बराच वेळ ट्राय केला. बरं, गायकवाडांना फोन केलाय का? ओके, गायकवाडांना मी एकदा बघतो करून, पण पण सर तुम्ही पण एकदा ट्राय केलात तर बरं पडेल. ठीक आहे, मी पण ट्राय करतो, मी पण करतो ट्राय. हो मी पोहोचतोय, मी गाडी हो चालेल सर. ओके हां सर, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू. हो येतो येतो, निघालो आहे मी सर. येस येस, थँक्यू सो मच सर. कोविड पेशंट खरंच फार वाढतो. आता वाढलेले तर आता कमी झाले, तर वाढतील पण अजून, असं वाढू शकतात केस. माधव सिलेंडर घ्या ना, कलेक्ट करा. सर थँक्यू सो मच सर, खूप हेल्प झाली सर. अरे थँक्यू काय, या पॅन्डेमिक मध्ये आपण एकमेकाला मदत नाही करायची तर कोणी मदत करायची? आणि तुला सांगतो, उद्या 3 व्हेंटिलेटर येऊ घातलेले आहेत. कोविडचे पीडियाट्रिक वॉर्ड सुरू करतोय. तुला काही अडचण वाटली, कुठल्याही पेशंटला आयसीयू ऍडमिट करत असेल तर मला सांग. डोंट वरी सर, आता ऑक्सिजनची खरंच फार क्रिटिकल सिच्युएशन झाली होती सर. किती क्रिटिकल असू देत, काही काळजी करू नकोस. माधव ही माझ्या गाडीची चावी घ्या, घरी जा. 8 वाजता ड्युटी पण येत माधव, मी बघतो घरी जा. हां थँक्यू सो मच, आणि व्यवस्थित जा. चल लवकर चाल. बघा तिथं कमी तिथं आम्ही, आमच्याकडनंच घ्यायची होती की राव सिलेंडर, कशाला लोकाला त्रास.
अगं मावशी आज पण नाही आली का? नाही सर, त्यांचा मुलगा पॉझिटिव्ह आलाय. त्यांनी आताच फोन करून कळवलं होतं. ऍडमिट केलंय कुठे? नाही ना सर, त्यांना बेड कुठेच मिळत नाहीये आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण जरा. काय कर, मावशींना फोन कर, त्यांना सांग सर बोलतील म्हणून नोबेल हॉस्पिटल मध्ये, तिथे बेड अवेलेबल करून देऊ. ओके सर, ओके सर. आणि बिलाचं नका टेन्शन घेऊ म्हणावं, सर बोलतील त्यांच्याशी. ठीक आहे सर, मी त्यांना कळवते. येस, बरे आहेत का? हा बरं वाटतंय सर, थोडा थकवा वाटतोय आणि उठून चालायला लागलं की पडतो की काय असं वाटतंय. हॅलो, हां गणेश. हां सुहास बोलणार. बाबांची तब्येत तशी क्रिटिकलच आहे रे. काय? मला वाटतं त्यांना व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करायला लागेल लवकरच. एन आय व्हीवर करता येईल ना मॅनेज आपल्याला? तब्येत दिवसेंदिवस ढासळतीये. सुहास कर ना प्लीज, मॅनेज कर ना तिथे. प्रॉब्लेम काय, माझ्याकडे ऑलरेडी 3 जण व्हेंटीवर आहेत, क्रिटिकल आहेत ते सगळे आणि सगळे वाचण्याजोगे आहेत यार. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय गणेश, तर तू लवकरात लवकर त्यांना शिफ्ट करायचा प्रयत्न कर. आणता नाही येणार मला, पण नाही ते हे बघ, काही दिवस मला वाटतं तू तिथे मॅनेज कर, आपण घेऊया कॉल. हां होय होय होय, डोंट वरी, मी करतो प्रयत्न. येस, मला तुझ्यावर विश्वास आहे सुहास, करशील तू. ओके ओके ओके, प्लीज कर. हो माझ्याकडे बेड जसा होईल ना तसं आपण इकडे शिफ्ट करू त्यांना. ओके ओके ओके, बाय 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 बाय. ओके
नरता कहते हैं जिसे सत्ता, क्या वह केवल लड़ने में है? पौरुष क्या केवल उठा खड़ मारने और मरने में है? तब उस गुण को क्या कहे मनुष्य जिससे न मृत्यु से डरता है लेकिन तक भी मारता नहीं, वह स्वयं विश्वहित में मरता है। है वंदनीय नर कौन विजय हित जो करता है प्राणहरण, या सबकी जान बचाने को देता है जो अपना जीवन। चुनता आया जय कमल विजय सदा कृपाणों से, पर आंख निकलती रही हर बार मनुष्य के प्राणों से। अरे डॉक्टर तुमचं तर अगदी पाठ दिसतंय। रश्मी रथी माझे आप्पा म्हणायचे। आप्पा म्हणजे वडील तुमचे? वडील। पण कसे आहेत आता ते? बरेच म्हणायचे गावीच आहेत व्हेंटिलेटरवर। पण उद्या तुमचा डिस्चार्ज झाला की त्यांना आणायला मी मोकळा, नाही का? ऐका ना, हा हे तुमचं बिल। थँक्यू। एवढं बिल तुम्हाला आधी कल्पना दिली होती ना? अहो दिली असेल कल्पना, पण काहीतरी कमी करा। तेवढं भरावंच लागेल तुम्हाला। असं कसं म्हणता कमी होणार नाही, मी एवढं बिल भरू शकत नाही। अहो ऐकून तर घ्या माझी ऐपत। अहो मी नाही भरू शकत हे बिल। प्रसन्न आवाज काय आहे बाहेर? प्लीज प्लीज गोंधळ करू नका प्लीज। डिस्चार्ज झालाय ना त्याचा? होय डिस्चार्ज। आणि उपकार कसले मावशी, मी माझं कर्तव्य केलंय। तुमचा मुलगा ऍडमिट होता का? होय माझाच। बरं का तो? हा चांगला की। आता किती बिल झालं? बिल बिल काहीच नाही। बघ विकी बघा बघा ना बघा, यांचा मुलगा त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तरी काहीच बिल झाला नाही। अरे आणि या डॉक्टरांनी एकदा काय सांगितलं की पैशांची काळजी करू नका, तर अंगावरचे कपडे काढून घ्यायला लागले। अरे विकी बाबा बाबा तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका, तुम्हाला काहीच माहित नाही। अरे काय वाटतेल ते आरोप करताय, डॉक्टरांचे स्वतःचे वडील पॉझिटिव्ह असताना तुम्हाला वेळ दिलाय त्यांनी। बरोबर आहे, बापाला जर इथे आणलं असतं तर बेडचे पैसे कसे वसूल झाले असते? हा अरे बापाकडनं कोणी बिल घेऊ शकतं का? हा रुग्ण सेवा ध्यास हा सदा तयाच्या अंतरी, रुग्ण शय्या रणभूमी अन रुग्ण हीच पंढरी। बरसती जव कृतघ्न बाण अराजकाच्या अंबरी, एक योद्धा तव लीन होई पराजयाच्या शरपंजरी, पराजयाच्या शरपंजरी।
आता कॅमेऱ्यासमोरचा हा माझा पहिलाच शूट आहे आणि खरंच HMA तर्फे आणि ओंकार सरांनी हा विश्वास टाकला आमच्यावर की आम्ही ते करू शकतोय आणि डॉक्टर लोकांमधल्या प्रतिभावर येण्यासाठी उफाळून बाहेर येण्यासाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म आम्हाला दिला त्याच्याबद्दल HMA आणि ओंकार सर दोघांचे मी आभार मानतो. धन्यवाद. DOP चैतन्य सरांच्या अंडरची सगळी टीम, ओंकार सर, आम्हाला खूप मोठा हिरा सापडला. माझ्या सोसायटीत राहतात सर, मला माहीत नव्हतं एवढा आवली या माणूस आहे. तर मी एवढं नक्की सांगतो की हे हा ट्रेलर आहे. आमची HMA मध्ये बाजूला साईडला बैठक झाली. हे 15 मिनिटाचा रोल म्हणजे सीन किंवा चित्रपट हे ट्रेलर आहे. आपण नक्कीच 2 ते 3 वर्षात पूर्ण पिक्चर आणू. मी तुम्हाला गॅरंटी देतो की HMA ह्याला प्रोड्यूस करेल आणि सरच असतील. सर सरच असतील. फिल्मबद्दल बोलायचं झालं तर हा सगळा कलेक्टिव्ह अडॉप्शन मेडिकल असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होत आहे. त्याबद्दल अतिशय अभिमानाने सांगता येईल की HMAचं पुढचं पाऊल अजून असं राहिलं. याचं श्रेय आमचे अध्यक्ष प्रशांत चौधरी सर आणि संपूर्ण टीमला राहील. या चित्रपटासाठी आमच्या अडॉप्शन मेडिकल असोसिएशनद्वारे संपूर्ण सगळ्यांना टीमला खूप शुभेच्छा.